आयुष्य साधं नको, काहीतरी वेगळं पाहिजे. मग नंतर लक्षात आलं आता पैसे लागतात. बरोबर, मग पैसे तर संभवायचे. एका फिल्म मध्ये तृतीयपंथी रोल केला होता. तुम्हाला जे व्हायचं आहे ते तुम्ही ऍक्ट करणं सुरू करा. गरज ही शोधाची जननी असते. आपण पहिलेपासूनच कपल लागतो. काहीतरी भव्य करायचं, दिव्य करायचं, वेगळं करायचं हे पहिलेपासून डोक्यात असते. 25 वर रेकॉर्ड क्या बात है. महत्वाचा आणि आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग म्हणजे अयोध्येचा राम हलवा. मिल नॉनस्टॉप 24 तास डोसे बनवणार. रसिक नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेळे कलाकारच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. रसिक हो, आजपर्यंत आपण अनेक कलाकारांना भेटलो. गायक, गायिका, खूप छान म्युझिशियन्स, साऊंड इंजिनियर्स, अनेक अभिनेते. आजचा कलाकार मात्र पूर्ण वेगळा आहे. त्याचं क्षेत्रच वेगळं आहे. आपण म्हणतो बघा की चांगले गवये हे चांगले खवय्ये असतात. मग जेव्हा किंवा पुण्यात इथे असे गायक येतात ना, मातब्बर गायक, ते या कलाकाराला भेटल्याशिवाय अजिबात पुण्याच्या बाहेर जात नाही. आता तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही, पण आधी माझं चॅनल सबस्क्राईब करा, बटन दिसलं क्लिक करा. येस, आज आपण भेटणार आहोत यारो का यार आणि एक उत्तम वर्ल्ड क्लास शेफ विष्णू मनोहर यांना. विष्णू नमस्कार. नमस्कार. आज आपण असं फॉर्मली वगैरे बोलतो आहे म्हणजे मला ते वेगळंच वाटत आहे, पण आपण छान गप्पा मारूया या निमित्ताने. बरोबर. आता तू नागपूरचा, मी नागपूरचा, बजाज नगरचं तुझं ते विष्णूजी की रसोई तिथपासूनचा मी तुझा प्रवास बघितला आहे. पण ना मला तुझ्या बाबतीत मी जे काय माहिती काढली किंवा मला जे कळलं, खरं तर तुला अभिनय क्षेत्रात जायचं होतं, हो की नाही? हो. फिल्म्समध्ये काम करण्याची तुला आवड होती, ती काही प्रमाणात तू करतोही आहे. बरोबर. पण एक पूर्ण प्रोफेशन म्हणून, मग एक व्यवसाय म्हणून तू या क्षेत्रात कसा काय वळला? बेसिकली मला खूप लहानपणापासून असं वाटत होतं की आयुष्य साधं नको, काहीतरी वेगळं पाहिजे. हलचल चाहिए. अगदी, हलचल चाहिए. उसकी सुद्धा मजा नाही. बरोबर. तो बस सुबह 10 से 5 ड्यूटी किया, शाम को घर पे आए, बीवी के हाथ का चाय पिया, उसके बाद में उसको गजरा लगा के घुमाने ले गए, वापस आए, शाम को दाल चावल रोटी सब्जी, सो गए, पड़ी, दूसरे दिन फिर सुबह उठे, डब्बा लेके निकल गए. तर ते लाईफ नको होतं मला. बर. आणि त्याला कारण येत असं होतं, माझे बाबा चित्रकार, तुला माहिती आहे. हो, माहिती आहे मला. इनफॅक्ट नागपूरला आपण उशिरा, म्हणजे माझे बाबा तुझे बाबा भेटायचे, म्हणजे दोस्त होते. हा, हो, अगदी. त्यांच्याकडे खूप छान छान लोक यायचे, म्हणजे नागपुरातले प्रतिष्ठित. काही कवर डिझाईन बनवून घ्यायला, तेव्हा कम्प्युटर वगैरे नव्हते, सगळं हाताने करायचं. आणि मला वाटतं एमएलए हॉस्टेलच्या बाहेरचं सगळं जे जे काम त्यांनी केलं. हो, तुला आठवत आहे. येस, एमएलए हॉस्टेल, त्याच्यानंतर आपल्या मोक्षधाम. करेक्ट. ते पहिल्यांदा ते सिरॅमिकवर पेंटिंग करण्याचं त्यांनी हे केलं. बरोबर. तर हे सगळं करताना मला वाटत नाही आपले बाबा काही छान गाडीत फिरत, किंवा गाड्या म्हणजे काय, अँबेसेडर, फियाट, जीप, फार 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 118 एनी, म्हणजे एकदम एकदम बढिया अशी काही म्हणणे यायची. आणि मग वाटणार यार हे बाबा आपले फिरायला पाहिजे असंच. बाबांनी सुद्धा असे छान सफारी वगैरे घाला, तेव्हा सफारी म्हणजे मोठ्या माणसाचं लक्ष. अगदीच. तर मग नंतर लक्षात आलं यार सर पैसे लागतात. बरोबर. मग पैसे तर कुंभायचे आहे, पण म्हटलं यार आयुष्य. मग मी 6वीमध्ये एक याराना नावाचा सिनेमा पाहिला. हो. अमिताभ बच्चन. हो. अमिताभ बच्चन गाणार असतो त्याच्यामध्ये, झिरो से हिरो बनतो. असं काहीतरी पाहिजे आयुष्यात. आणि तो मग ध्येय वेडा कलाकार तिथे तयार झाला. पहिल्यांदा तिथे तयार झाला. पण मला तुझी सुरुवात मोदी नंबर 3 मध्ये गणपती उत्सवात वगैरे तू नाटकं बसवायचं. बरोबर. बरोबर आहे ना. एक कुठलं तरी तू नाटक बसवलं होतं यार, मला त्याचं नाव नाही माहिती. सस्पेन्स नाटक होतं. आणि काहीतरी किस्सा आहे त्यात, काहीतरी खून होतो त्या पोरीचा, आणि ती पोरगी पण तुम्ही खूप रिहर्सल केली आणि ती पोरगी थोड्या वेळाने स्वतःच उठून गेली. उठून गेली. काय काय आहे ते, कुठलं नाटक होतं? आठवणे बापरे. तेव्हा मी ते सस्पेन्स
असंच नाटक होतं. हां. आणि त्या मुलीला गंमत कशी, माझ्या बरोबरचा जो को प्रोड्युसर होता, कारण तेव्हा पैसे लागायचे, पैसे लागायचे, मग तो म्हणे यार वो लड़की को ले तू, तो मैं इसमें पैसे लगाऊ. तर त्या मुलीला थोडं थोडंच येत होतं, तरी म्हटलं चल यार आपला नाटक उभं राहत आहे. करेक्ट. म्हणून थोडं अभिनयाचं क ज्ञान असलेल्या मुलीला घेतलं आणि तिने तो घोळ केला की तिला समजलंच नाही. तिला म्हणे माझा पार्ट तर मी छान केला, मग उठली म्हणे. अगं म्हटलं पण लोक बघत होते ना तुला, अंधार व्हायचा होता, पडदा पडायचा होता. ते आठवतो म्हणजे रिअली मी पण विसरलो होतो. आणि तू मला वाटतं मधु गांभीकरांच्या एका फिल्म मध्ये तृतीयपंथी रोल केला होता. मिशी वगैरे काढून अशा विष्णूला असं एकदम मस्त जाड मिशीत बघायची सवय. काय म्हणजे काय अनुभव होता तुझा? खूपच बढिया. होली बास्टर्ड नावाची फिल्म होती. बर. हिंदी आणि इंग्लिश मूवी होती आणि सेन्स इंडिया फाउंडेशननी तयार केली. आता युट्यूबला बघू शकतात लोक. पण तो एक्सपिरियन्स जो होता 18 दिवस मी त्या वेशामध्ये होतो तसा. 18 दिवस. आणि तांडूरला आमचं शूटिंग झालं हैदराबादला. बर. हा. इथे एक कलिनामध्ये एक वर्कशॉप झालं होतं सिनेमावर. बर. तर तेव्हा मग खूपच मला ते त्याचं हे होतं वेळ. तर मग मी बिझनेस करता करता तिथे जाऊन म्हटलं ॲटलिस्ट आपण वर्कशॉप अटेंड करू, चांगले सिनेमे पाहू. फिल्म ॲप्रिसिएशनचा एक इथे कोर्स असतो पुण्याला, समर नखाते घेतात, त्यांच्या दोन तीनदा जाऊन आलो. तर म्हटलं ॲटलिस्ट तशी तर भूक भागवू म्हणून तो मी केला. 2000 सालातली गोष्ट असेल. बर. 2000. आणि तेव्हा बापू सर्वगोड हे ते कंडक्ट करत होते आणि त्यांनी मग म्हटलं की बाबा या वर्कशॉप नंतर आम्ही एक फिल्म बनवतोय, त्याच्यामध्ये तुमच्यापैकी कोणाला तरी आम्ही रोल देऊ. पण त्याचा रिस्पॉन्स कसा होता सांगतो ना मी. ते गंमतच म्हणजे रिस्पॉन्स तर छान होता. पण जेव्हा मी गेलो होतो म्हणे आपको तो एक जमीनदाराचा रोल होता, वो करायचा आहे. तर आता आपण ठीक आहे करू करू काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी स्क्रिप्ट पाठवली, सगळी स्क्रिप्ट आहे म्हणे, सगळंच वाटून वाचून घ्या ठीक आहे. मग 2 दिवसांनी म्हणून नाही बोले आपको नागप्पा का रोल करणार आहे. बोला ठीक आहे वो भी करेंगे. नाही नाही बोले आप पढो बाद में. हा बोलो तो नागप्पा म्हणजे तृतीयपंथी होता म्हणून त्यांना. आणि तो रोल जो होता परेश रावल करणार होते. बर. आणि वेळेवर त्यांचं काहीतरी काम आलं. तर मग त्यांनी म्हटलं की इनको पूछ के देखो. मग साला मग घरी विचारलं मी. घरी सगळे नाराज. आमचा मोठा भाऊ प्रवीण नाही म्हणे, मौका मिलता है छोडणार नाही, छोड मत. मग मी हो म्हटलं. हो म्हटल्यानंतर पुन्हा फोन आला की सर आपके साइज के ब्लाउजा लेके आना. ब्लाउजा मग झाला. म्हटलं यार हे तो अलग हो गया, आता कुठल्या टेलरकडे जाऊ आणि काय म्हणू कसं म्हणू. मग लक्षात आलं की ते नेपाळी लोक तेव्हा सीझन होता स्वेटर्सचा, स्वेटर म्हणजे काय. हा. स्वेटर घेऊन गेलो 2-4. आणि तिथे गेल्यानंतर मी उशिरा पोहोचलो, युनिट निघून गेलो होतो. मधुताई होत्या तिथे. मधुताईची माझी ती पहिली भेट. बर. हा. आणि त्यांना 4 वाजता बोलावलं होतं आणि त्यांना मला एकत्र पहिला सीन होता. बर. मी पोहोचलो 11 वाजता आणि तिथे लिस्ट लिहून ठेवली होती, मुछ्या काढा, हातावरचे केस काढा आणि छातीवरचे केस काढा. अरे म्हटलं यार नाही नाही करता ये. आणि तेव्हा ज्या मधू त्यांनी माझा पिरियड घेतला म्हणे अरे असे प्रसंग येत नाही, येत नाही म्हणे. तुझ्या जाण्याने त्या प्रोड्युसरवर त्या डिरेक्टरवर काय होईल म्हणे. तुला कुठे तर काम मिळणारच नाही म्हणे पुढे. पण त्यांचा विचार करे. आणि मग मी केलं ते काढलं. पहिला दिवस थोडा बुजलेला होतो, साडी बिडी घालून दिली होती त्या लोकांनी. आणि नंतर ना मला या पराग, मला सिनेमात काम तर करायचं होतं पण मला चित्रपट बनवताना मागे जी मंडळी असतात जसं आता आपला कॅमेरामन मागे सगळं काम कर, त्याच्यातही इंटरेस्ट खूप होता की नाही तेही आपला टेक्निक यायला पाहिजे. आणि मग म्हटलं त्याच्यात काय व्हायचं. मग सीन संपला की मी आता देऊन बसायचो मुलीसारखा, कारण बाहेर लोक हसतील हसायचं. मग 1-2 दिवस गेलं, मग भीड चेपली माझी. अरे म्हटलं जाऊ द्या कोण इथे ओळखून राहिला आपल्याला. मग त्याच वेशामध्ये बाहेर यायचो. मग स्वतः साडी नेसायलाही शिकलो होतो. क्या बात. आतमध्ये बरमुडा घालायचो, लोकांसमोर साडी बिडी बदलून टकाटक तयार होऊन जायचो, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यातच गाडी पण चालवायचो त्याच वेशात, समोरच्या गाड्या थांबून जायच्या बाजूला. आणि असा तो एक छान एक्सपिरियन्स होता. फक्त दुर्दैवानी प्रोड्युसर आणि डिरेक्टरचं झालं भांडण, त्याच्यामुळे चित्रपट सपुढे नाही आला. हो. पण मधुताईंचं तेव्हाचं वाक्य होतं
आज मधुताई विचारा बोलू शकत नाही. तर त्या म्हणाला की विष्णू हा जर सिनेमा आला असता तर म्हणे तुझी लाईनच बदलली असती पूर्णपणे. हा, कारण कॅटरिंगचं सुरू होतं, आता ते सेट झालं होतं बरोबर. पण मग हे नंतर जे कुकरी शोज आणि बाकी जे नंतर ग्लॅमर आलं ते 2003 नंतर आलं, आफ्टर ई टी व्ही मराठी मेजवानी कार्यक्रम. तर त्याच्या आधी हे घडलं, मग त्याच्यानंतर झुंज एकाकी, हंबरडा असे 2-3 चित्रपट मधुताईं बरोबर. त्याच्या आधी पण मला वाटतं तू एक कबूम नावाची, त्याच्यानंतर अॅनिमेशन फिल्म होती ना बारू द वंडर किड. बर, पहिले काबूम होत ते, मग बारू द वंडर. अच्छा, काबूम. बर, मग बारू द वंडर किड नावाचा तो अॅनिमेशन पट तयार. त्याच्यात मला वाटतं तू जगजीत सिंग साहेबांकडून गाऊन घेतलं. ते म्हणजे अरे जगजीत सिंग साहेबांकडे बघून त्यांच्या गजला ऐकत ऐकत प्रेम केलेलं आपण, आणि एवढा मोठा माणूस, लिजंड एकदम. तर मी त्याचं जे रेकॉर्डिंग म्हणजे सिनेमा तयार केला नागपूरला, पिंकू जोसेफनी त्याची गाणी गायली, छान तयारी त्यांनीच केली होती. आणि जेव्हा विकायला मुंबईला आलो तेव्हा समजलं की ह्या विकला जाणार नाही, याच्या पाठीमागे नावच नाही आहे, माझंही नाव नाही आहे. तर म्हटलं ॲटलीस्ट गाणारी, मग अलका याज्ञिक, उदित नारायण, रूपकुमार राठोड यांच्याकडनं गाणी गायली. मग काबूम जो आमचा जो बारू होता त्याला एक आवाज पाहिजे होता बॅकग्राऊंडला, तसा भारदस्त पाहिजे होता. हे सगळं संगीत स्टुडिओमध्ये होत होतं, रेकॉर्डिंग हळदीपूरच्या स्टुडिओमध्ये, अमर हळदीपूर. हा, अमर हळदीपूरच्या. आणि मग त्याला म्हटलं अरे कशी आवाज चाहिए, तो बोले पापाजी की ले लो. बोले मला कोण पापाजी, मला माहीत नव्हतं तो स्टुडिओ जगजीत सिंग साहेबांचा आहे. बोले जगजीत सिंग साहेब. म्हटलं नाही यार इतना बड़ा. अरे देखिए ना शाम को आ रहे, बोले बोले बात करो आप. तो शाम को पहुँचे हम, जगजीत साहब बैठे थे लुंगी लगा के. आणि मग थोडंसं बोलल्यानंतर एक जॉनर समजतो माणसाचा आपल्याला. करेक्ट करेक्ट. की कुठल्या पद्धतीचा माणूस आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की ये जगजीतजी ऐसे ऐसे शेफ है, इन्होने ऐसी फिल्म बनाई मूवी. अरे बोले शेफ लोग खाना बनाते बनाते मूवी बनाने लगे. बोले चलो अच्छी बात है, वगैरह वगैरह वगैरह. आणि बोले मैंने तो ये बॅकग्राऊंड का काम अब तक किया नहीं, बोले कभी तो कैसा करें. बोला अभी कर लो, फिर नहीं किया तो यहीं से शुरुआत कर लो. तर बजेट क्या आहे, बजेट काय म्हटल्यावर तर मग सटारली आपली. पण ते एक जॉनर लक्षात आल्यानंतर म्हटलं देखो पापाजी बजेट अभी चाय खावी नाही आहे. बोला खाना बना के जितना पैसा कमाया था सब इसमें लग गया. बोला अभी कुछ नहीं बचा पैसा. अरे यार बोले कैसे होगा ऐसे से. मग जेवणं बिवणं झाली, मग मला त्यांनी बोलावलं तेव्हा. आणि त्याला प्रमोदला वगैरे द्यायला अमरला म्हणे किती वेळ लागेल म्हणे हे रेकॉर्डिंगला. 3-3.5 घंटा लगेगा. तो बोले विष्णू जी मैं करता हूँ. बोले मैंने आपको तो कुछ पैसे नहीं देना है ना. बोला किस चीज़ के. नहीं आप मेरी आवाज़ आपकी मूवी में ले रहे हो. अरे आणि अक्षरशः सांगतो एकही पैसा न घेता त्यांनी. वा, तुझे कुठे कुठे ब्रँचेस जातात. नागपूर नंतर मग औरंगाबाद, पुणे. पुण्याला 2012 साली आलो. नंतर मग ठाण्याला सुरुवात केली. ठाण्यानंतर मग आम्ही लातूरला सुरुवात केली. अच्छा, इन बिटवीन 5 वर्ष आधी अमेरिकेला सुरुवात. हा, आणि मला वाटतं अमरावतीला तू सुरू करतोय. अमरावती सुरू होते. पता चला. अमरावती अभी चालू होगा जोरो शोरो से. एक मला ना नेहमी असं वाटतं बघ की तू हे सगळं कंट्रोल कसं करतो, की कारण तू सगळीकडे एका वेळेला सगळीकडे जर राहू शकत नाही. बरोबर, सगळे विश्वासातले आता पुण्यातले लोक तर आपले दोस्त झाले आहेत, पण बाकीच्या ब्रँचेसकडे असं लक्ष कसं ठेवतो, कंट्रोल कसं ठेवतो. हा, कसं आहे की तुम्ही एकट्याचं तर हे काम नाही आहे. किचन जे असतं हो, तर त्यासाठी तिकडे ट्रेंड केलेली माणसं आम्ही पाठवतो. बरं, मग त्यांच्या हाताखाली इथे ट्रेंड होतात माणसं, मग तीच चव जी आहे ती कंटिन्यू होते. आणि मसाले शक्यतो मी आमचेच 2 मसाले लागतात ते इथेच आम्ही तयार करतो. बरोबर, आणि प्रत्येक गावानुसार थोडी चव बदल. आता जर पुण्याचं जेवण थोडंसं गोडूच आहे, नागपूरचं थोडं स्पायसी आहे, पण बेस आमचा तसाच असतो. करेक्ट, म्हणजे इथे आल्या पातळ भाजीच्या ऐवजी आमचा गौरव म्हणे की नाही सर हे चालणार नाही, इथे फतफत करावं लागेल. म्हटलं फतफत पुण्यामध्ये विकतात लोक, मला माझी पातळ भाजीच विकायची आहे. आणि असं तेव्हा आम्ही थोडं आमच्या वैदर्भीय पदार्थांवर जोड देऊन हे करतो. बाकी रोजचं मॉनिटरिंग असतं. त्याच्यानंतर अमेरिकेत सकाळ म्हणजे तिथे झाली की आपल्या रात्री आणि त्यांच्या आपल्या सकाळी असे फोन असतात. वर्षातून 2-3 जातो तिथे जातो. त्यानंतर अचानक व्हिडिओ कॉल लावून डायरेक्ट कस्टमरशी बोलणं. बरं,
असे प्रकार सगळे करावे लागतात. डमी कस्टमर्स पाठवणं. हा बर. इतले लोक आता ऐकत असतील. तू एक आता सेलिब्रिटी आहेस असं हे मी काही सांगायची गरज नाही. सेलिब्रिटी शेफ तू आहेस. पण मला सांग, याचे सेलिब्रिटी पण जे असतं याचे व्हाईब्स तुला काय फार पूर्वीपासून येत होते का? कारण मी जे ऐकलं तुझ्या बाबतीत की तुझे जे असे क्लोज मित्र होते ना त्यांना तू सांगायचा की डायरी पेन लो तयार राहा और वो मेरी सिग्नेचर लो मैं आऊंगा ऐसे. हो हो. काय होत काय होत मॅनिफेस्टेशन असतं की तुम्हाला जे व्हायचं आहे ते तुम्ही ऍक्ट करणं सुरू करा. वन फाईन डे तुम्हाला ती गोष्ट मिळते. क्या बात है. आणि याचे बाळकडू मला तिसरी मध्ये मिळाले. बर. शाळेत अभ्यास करायचा नाही आणि लोखंडेबाई खूप मारायच्या. आज लोखंडेबाई आल्याच नाही पाहिजे हे सकाळपासून मनातल्या मनात गोळवत राहायचं. मनातल्या मनात गो आणि 11 वाजता शाळेत गेलं की लोखंडेबाई नाही आलेल्या असं जेव्हा दिसायचं तेव्हा म्हणा अरे जीत गय पण. तर हे माझ्या तरी बाबतीत खरं झालेलं आहे. मी तेव्हापासून दिवा स्वप्न ज्याला म्हणतात ते बघायचो आणि सगळ्यांनी दिवा स्वप्न पाहावं हा सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो त्यांनी मिळवावाच अशा मताचा मी आहे. म्हणजे मला आज तू एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचा सगळे तुझे मित्र लोक माहोल तयार करून द्यायचे. सर आरे सर आरे सर आरे टेबल बुक करो. आणि जे बिचारे सर म्हटल्यानंतर तुझ्या बरोबर जेवू शकणार नाही. हे खरंच व्हायचं. हे झालेलं आहे. हे झालेलं आहे की मुले यार हा तो मध्य प्रदेशातला किस्सा आहे. काय विजू विजू वगैरे आम्ही म्हटलं यार अपने को. विजू म्हणजे तुझे मित्र. मित्र हा. तर म्हटलं यार आप जाके माहोल तयार करो कोई बड़ा आदमी आ रहा है. हाँ. तर बोला अपने को सर्विस अच्छी मिलेगी पैसे तो दे रहे अपन. हो यार म्हणे. मग ते पहिले जाऊन त्यांनी माहोल तयार केला की बड़े साहब आहे वो आ रे थोडा सा अच्छे से करू वगैरे. आणि झालं आम्ही गेलो. गेल्याबरोबर त्यांनी सर आ रे सर आ रे म्हणून टेबलावर त्यांनी फक्त एकच खुर्ची ठेवली. बर. हां. आणि मी आल्यावर तिथे बसवलं. मला म्हटलं आता हे तर म्हणे सर बाकी लोक की व्यवस्था बगल मे कर दी है आपको कम्फर्टेबल. कम्फर्टेबल एक वेळ मी विसरलो की मी काय कम्फर्ट. मग मी साहेब आहे. पण मी ती सोबत जेवायची त्यांची मजा गेली. मी एकटा पगल्यासारखा जेवत होतो ते बाजूच्या टेबलवर. सगळे चूप. म्हटलं इसके बाद हे नाटक बंद. कारण मित्र लोक जेव्हा आपण बाहेरगावी जातो एन्जॉय करायला जातो असतो. आणि असंच मग गेस्ट हाऊसमध्ये ऑन द रो ऑन द वे जे काय गेस्ट हाऊस लागायचे तिथेही काहीतरी बडे साहेब आहे वार आहे. आणि नंतर मग आतमध्ये गेल्यावर त्या दिवशी ठरलंच नव्हतं की कोणा साहेब बनवायचं. सगळेच एकमेकांना साहेब साहेब म्हणतो. मग म्हटलं अरे एक कोई तो साहेब बनो वो देखो उसको तो ध्यान में आ रहा है की इसमें से साहेब कोणे पताही नाही चल रहा. अशा त्या गमती असायच्या. पण आता हे सगळं प्रत्यक्षात घडतं. हो. काय वाटतं तेव्हा तुला हे तुला आता करावं लागत नाही. आपोआप घडतं. आपोआप घडतं. पहिले कसं व्हायचं की हे घडावं म्हणून आपण धडपडत असायचो. आता इतकं अति होतं की हे थांबावं म्हणून धडपडत असतो कधी कधी. पण शेवटी काय रे आता खरं खुरं प्रेम असतं लोकांचं. बरोबर. आणि ते दिसतं म्हणजे लोक येतात प्रेमाने जेवतात. खरंय. जेवण झाल्यावर भेटायला येतात. काही काही लोक जेवण सोडून येतात. म्हणजे आमच्या इथे विष्णुजी की रसोईला लोकां आधीच पैसे घेऊन घेतात थाळीचे. हां. आणि नंतर एंट्री असते. तर एकदा असं झालं की एका बाई इतक्या त्या हे झाल्या की त्यांनी वाढलेली थाळी तिथे ठेवली बाजूला मला भेटायला आल्या आणि फोटो काढा तेवढ्यात त्यांची थाळी घेऊन चालला गेला. तो उचलणारा सांगताना हे म्हटलं हो मॅडम तुमची जाऊ द्या म्हणे पुन्हा कुपन काढीन म्हणे. अशी गमत. मला ना आता तुझ्या तू केलेल्या रेकॉर्ड्स वर्ल्ड रेकॉर्ड्स तुझे केले अनेक शेफ आहेत सगळे चांगले पण मला विष्णू वेगळा का दिसतो तर या गोष्टींमुळे की 7000 किलो मिसळ 5000 किलो खिचडी घरात 5 लोकांच्याऐवजी 20 लोक झाले की घरचे लोक टेन्शनमध्ये येतात कशात करू कशात करू. हे तू कसं जुगाड जमवतो कसं काय म्हणजे सोच असते तुझी. हे ना गरज ही शोधाची जननी असते. हो. आपण पहिलेपासूनच कपडलं काहीतरी भव्य करायचं दिव्य करायचं वेगळं करायचं हे पहिलेपासून डोक्यात असते. पहिले पराठा फेस्टिवल घेतला. हां. तो पराठा फेस्टिवल सजला. हां. आता प्रमोट करायचा आहे तर प्रमोशनला पैसे लागतात. बरोबर. आमचा मित्र होता मनीष अवस्थी नाव माहिती असेल. हो. आज तकचा ब्युरो चीफ होता.
बोले यार मनीष इसको चमका दे तेरे चैनल, बोले ऐसे नहीं चमकता, कुछ तो करना पड़ता जब चमकेगा। बोला क्या? बोले कुछ बड़ा पराठा बना, कुछ बना तो बोले ये इसकी न्यूज हो पाएगी। आणि मग म्हणून तो पहिला वर्ल्ड रेकॉर्ड झाला। बर, की तो पहिला मोठा पराठा केला 5 फूट बाय 5 फुटाचा। बर, आणि तो केल्यानंतर मग दुसरा फेस्टिवल केला, कॉर्न फेस्टिवल, मग तिथे 9 फूट लांबीचा कबाब केला, त्यांनी ओपनिंग केलं। बर, आणि नंतर मग ते झाल्यानंतर काही वर्ष काही केलं नाही असं। मग अचानक एक दिवस माझा मुलगा, मग तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं होतं, मुलगा मोठा झाला होता, तर सगळ्या लहान मुलांना तेंडुलकर हा आदर्श असतो, क्रिकेट हे ध्येय असतं, नंतर ते विसरतात। बरोबर। मग आईला म्हणे तो आपले बाबा का नाही एखादा रेकॉर्ड बनवत, कारण माझ्या मुलांनी मला बाबा खूप उशिरा म्हणायला सुरुवात केली। पहिले तो मला विष्णूजीच म्हणायचा, कारण तो टीव्हीवरच दिसायचा त्याला विष्णूजी, अशी गंमत होती। आणि मग ती म्हणे की बघा ना, तो म्हणतोय तर एखादा रेकॉर्ड बनवा तुम्ही काही पण। तर मग पाहिलं की लॉंगेस्ट कुकिंग बघू म्हटलं, आता काय बरं, तर म्हटलं असेल 10-12 तासाचं, तिथे होतं 40 तासाचं। बरं। बेंजुमिन पेरी नावाच्या माणसाने केली। मग म्हटलं 40 ते 41 थोडी करू आपण, 51 करू। 51-52 करतात ते, 53-54 तासाचं झालं तो मग रेकॉर्ड एक झाला, तो त्या मुलामुळे झाला। आणि नंतर मग माहीत नाही, तेव्हा मग तो नशा चढ गया, आणि मग खिचडीला राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित करा हे एक आंदोलन सुरू झालं, त्यासाठी मी नागपुरात मग ती खिचडी तयार केली, पहिले 3,000। मग कढई आता ती बंदीच होती, कोल्हापूरला आमचे मित्र निलेश पै यांनी ती कढई बनवून दिली आम्हाला। आणि मग म्हटलं आता कढईचं करायचं काय, मग म्हटलं ज्या ज्या शहरात जे जे प्रसिद्ध आहे त्याला प्रमोट करू आपण, म्हणून मग जळगावला गेलो, तिथे 4,500 किलो भरीत बनवलं, वांग्याचं भरीत तिथलं प्रसिद्ध आहे हो। ते झाल्यावर मग पुण्यात आलो, तिथे मिसळ, दिल्लीला गेलो समरसता मिसळ, त्याच्यानंतर नागपूरला संत्र्याचा हलवा, असं करता करता ते जवळपास 25 वर्ष रेकॉर्ड क्या बात है। हा सगळ्यात महत्वाचा आणि आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग म्हणजे अयोध्येचा राम हलवा। क्या बात है। 7,000 किलो हलवा बनवला, बाप रे बाप। आणि त्यासाठी वापरलेली ती अवाढव्य कढई, 15 फूट बाय 15 फुटाची कढई। आणि कुठून मॅन्युफॅक्चर केली? नागपूरला। बर, आमच्या नागपूरला मित्र आहेत महावीर, बर, त्यांनी ते हे केलं। रसिक, आपण एक विष्णूजींची एक व्हिडिओ क्लिप बघूया, म्हणजे तुम्हाला आणखीन छान कळेल आणि मजा येईल। 500 किलो टमाटर, गोभी 1,000 किलो, एक शेफ ने लगातार 53 घंटे कुकिंग करके नया वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है। सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी पाककलेमध्ये जागतिक पटलावर नवा इतिहास रचला। प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी 5,000 किलोची मिसळ तयार केली आहे। प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी 4.5 तासात 75 प्रकारचे भात बनवण्याचा अनोखा विक्रम केलाय। प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर आणखी एका विश्व विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे। विष्णू, मला असंही कळलंय की हे सगळं तू करत असल्यामुळे एका इंटरनॅशनल चॅनलने याची दखल घेतली। हो बरोबर आहे। हो, काय आहे ते? ती हिस्ट्री चॅनल आहे। बर, हा OMG, ओ माय गॉड नावाची। क्या बात है। ह्यूज वेगळं काहीतरी करतात तर त्यांना ते प्रमोट करतात। आणि मला सांगा, समरसता आम्ही भाजी बनवली की जैविक पद्धतीची जी भाजी असते हा त्याला प्रमोट करण्यासाठी म्हणून आम्ही इकडे अंध विद्यालयाची शाळा आहे नागपूरला, हा बरोबर, तर तिथे ती शाळा तिथे ती भाजी बनवली, 5,000 किलोची भाजी, 1,200 मुलांच्या नावाने तो वर्ल्ड रेकॉर्ड केला। वा, हो। आणि तो केल्यानंतर हिस्ट्री चॅनलने त्याची दखल, 4 मिनिटाची एक व्हिडिओ त्यांनी त्याचा बनवला। बर, हा, किंवा ती कढई कशी उचलतात, कारण कढई उचलायला क्रेन लागते ना। हो, हा, पण आता हे तू सगळं वेगवेगळ्या ठिकाणी करतो, मग ती एवढी मोठी कढई नेतो कशाने? मोठी कढई न्यायला ट्रेलरची एक व्यवस्था केलेली आहे, उचलायला क्रेन लागते। आणि आता जी मंडळी पहिलेपासून काम करतात दोघं तिघ जण, तर त्यांना ती सवय झाली आहे, सिस्टीम माहीत झाली आहे की
कोणत्या वेळी काय करायचं कसं करायचं आणि हे सगळं वूड फायरवर होतं, आग जी असते खालती आणि अर्धगणित ते असतं बरं. आणि याची सगळी ना याची होमवर्क खूप छान लागतं रे. तेच ना, म्हणजे वेगळाच प्रकार आहे तो. हो, मी होमवर्क करताना तुला एक सांगतो की आत्ता अयोध्येचा तुला अनुभव सांगतो की छोट्याशा कढईत काही कमी जास्त झालं तर आपण क्वांटिटी वाढवून करू शकतो, पण मोठ्या कढईत काय करणार, गेल्यावर गेला संपला विषय, संपला. पाणी बदललं की शिऱ्याची पोत बदलते, शिजण्याची वेळ बदलते, त्याचं लगदा होतं, त्याचं मोकळा होणं, या सगळ्या गोष्टी घडू लागतात. त्याच्यामुळे पाणी बदलणं तरी कठीण आहे, रवा बदलला, गव्हाची पोत बदलली, जात बदलली तरी कठीण आहे. मग सिहोरला जाऊन गहू आणले. बरं, हा, सिहोरला जाऊन 1000 किलो गहू आणले आणि एकाच मिलमध्ये समोर सगळे रवा काढून घेतला त्याचा. हा, एकाच क्वालिटीचा गव्हाचा तो रवा आणून पहिले स्टोअर केला, मग त्याच्यावर ट्रायल घेतल्या. मग लक्षात आलं पाण्याची गडबड आहे, मग अयोध्येहून पाणी मागवलं, 100 लिटर जवळपास पाणी मागवलं आणि मग त्याच्यावर ट्रायल सुरू केल्या. मग फायनली ते पाणी आणि हे हा रवा असं करून ते अयोध्येला हे केलं. आणि मला एक छान गोष्ट म्हणजे ह्याच्यात हे करण्यामागे आपला हेतू फक्त रामाचं मंदिर झालेलं, सेवा, सेवा आणि आनंद, आनंद, आनंद. सेवा काय, सेवा होतच आहे, सेवेमुळे ते मंदिर घडलं बरोबर, पण तो आनंद सगळ्यांमध्ये वाटावा म्हणून शिऱ्याचा प्रसाद करावा हे डोक्यात आलं. पहिला फोन लावला म्हटलं खर्च खूप मोठा होता, कारण 700 किलो हलवा म्हणजे 700 किलो तूप आलं. सगळ्यात पहिला फोन लावला गिरीश चित्यांना आणि गिरीश चित्यांना म्हटलं की असं असं करायचं आहे, तर मला 700 किलो तुपाची गरज आहे, तर तुम्ही कमीत कमी काय रेटमध्ये तूप आम्हाला द्याल आणि यातनं तुम्ही काही शेअर करू शकाल का. दुसऱ्या मिनिटाला फोन आला की 700 किलो तूप आम्ही दिलं, त्याच्यावर जे लागेल त्याचा अमुक अमुक भाव. क्या बात है, ये है दिलेरी. खरंच सुरुवात अशी झाल्यानंतर मग कोणाची ताब आहे, क्या बात है, रेकॉर्ड न होण्याची. फटाफट फटाफट सुरू झालं. आणि तुला सांगतो की राम मंदिराच्या समोरचा जो रोड आहे 24 तास फुल, अशा फुल रोडमध्ये ती क्रेन, ते ट्रेलर टाकून ती कढई उतरवणं हे दिव्य होतं, पण ते सगळं जय श्रीराम झालं, एकदम बढिया. क्या बात है. मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे, कच्ची बर्फ काय प्रकार आहे. कच्ची बर्फ कसं असतं, काही काही लोकांना काही अर्धवट ज्ञान असेल ना तर ते पाजळण्याची खूप हे असते, काय सवय असते. आणि मी हे सगळं ऐकतो, मी त्याच्यावर आर्ग्यू नाही करत, कारण मला त्याच्यातून मटेरियल मिळतं. हां, तर आम्ही एकदा इतवारीला जेवायला गेलो होतो, जेवायला गेलो होतो तर तिथे येताना कुल्फी मिळते, कुल्फी, हां, कुल्फी मिळते. तर एक कसा मनुष्य होता, त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या की कुल्फीमध्ये कच्चे बर्फ की रहती बोले, अच्छा, उधर केले ना वो पक्के बर्फ की रहती. हां, मग येताना माझ्या डोक्यात ते आलं, म्हणतात कच्ची बर्फ पक्की बर्फ ऐसा कुछ तो भी जुगाड आहे. आणि तो होताच मनुष्य. आणि मी सांगेल ह्या की बर्फ, ह्या की कुल्फी नाही खाना, कच्चे बर्फ की रहती इसमें गला पकडता आहे वगैरे वगैरे. आणि जे कच्ची बर्फ घेऊन लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली, आता शेवटी चिडून गेला आमचा मित्र. आणि ती अशा गमती ऑन द वे होत असतात सगळ्यामध्ये. तुम्हा काशी US बद्दल बोलत होतास, तर तिथे BMM कॉन्व्होकेशन जे होतं तिथे सुद्धा मला वाटतं तू, हो, 2 वर्षाआधी, 2 वर्षाआधी किती लोक होती, 5000 लोक होते. बापरे. पण मला एक सांग, इथे तर सगळं आपलं भारतात नेटवर्क सगळीकडे आहे. तू जे म्हणाला की अशी क्रेननी ती कढई ठेवावी लागते हे ते, तिथे तू करताना एवढी मॅनपॉवर कशी मॅनेज केली. सोपं आहे सगळं काम करणं. मी अमेरिकेत कॅटरिंग करतो तर मला इतका छान एक्सपिरियन्स येतो. तर तिथे काम करणं सोपं का पडतं की एक तर तिथे कन्व्हेन्शन सेंटर जे असतात ना, तिथे भांडी म्हणजे टिल्टिंग पॉट्स सगळे लागलेले आहेत, सगळ्यांना स्टीम लागलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला भांडी न्यायचीच नाही आहेत, हॉट प्लेट्स किंवा वार्मर्स, फूड वार्मर्स हे सगळे लागलेले असतात की फूड तयार करा, वार्मरला टाका. डिफ्रीजचे मोठ्या मोठ्या रूम्स तयार असतात की जे आधी आपण बनवून, जसा दहीवडा आहे तर दही बनवून, दहीवडे बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवतो, ते सगळं रसमलाई फ्रीजमध्ये, ते सगळं व्यवस्था तिथे असते. आणि एकेका भांड्यात जेवण बनवलं की त्याच्यासमोर रूळ आहेत, हां, त्या रुळावर दुसरं भांडं येतं, ते टिल्ट करून ते टाकलं, रळवून गेलं भांडं. आणि
तिथं कॅटरिंग कसं असतं, जसं तू मला कॅटरिंगचा ऑर्डर दिला 500 लोकांचा, माझी जबाबदारी फक्त जेवण बनवणं, मग 500 लोकांना प्लेट क्रॉकरी कटलरी ही तुझी जबाबदारी असते, आणि ती जर तुला मला द्यायची असेल तर मी अजून कोणाला तरी देतो. बरं, हां, असं ते सोपं असतं का? बरं, मला एक इंटरेस्टिंग प्रश्न म्हणजे, आमच्या वहिनीसाहेब कुठे भेटल्या तुम्हाला? अपर्णा सरोदे कुठे भेटल्या? अपर्णा सरोदे मोदी नंबर 3, मोदी नंबर 3 मध्ये. हो, मग अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेजच असणार. हो, कारण हे इतकं सगळं बाकी जुगाड जमवता ना, लाईफ टाईम जुगाड जो जमवायचा तू असाच जमवणार, म्हणजे कुठून स्टोरी सुरू झाली? स्टोरी कशी आहे ना, आमचा मित्र आहे समीर सरोदे, त्याचा भाऊ. बर, तर त्याच्या माझं लायकिंग सेम होतं, त्याच्यामुळे आमच्या गप्पा टप्पा खूप रंगायच्या. मी त्यांच्या घरी जायचो आणि त्यांच्या घरचे लोक खाण्याचे शौकीन होते. तिच्या वडिलांना जगजीत सिंग खूप आवडायचा, तर त्यांच्याकडे गजला ऐकत खाणं पिणं असं, म्हटलं यार आपल्या घरी यांच्यापैकीच एखादी कोणीतरी पाहिजे. त्या दोघी तिघी बहिणी होत्या आणि मग तसं ते अपर्णाचं प्रकरण जमलं. म्हणजे मला वाटतं त्या महालात एका सीएकडे हो नोकरी वगैरे करायचा आणि तू तिथे बरोबर बसमधून उतरल्यावर भेटायला जायचा. भेटायला जातो म्हणजे हा येणार कधीतरी जायला सोडायला यायला. आणि पहिले जेव्हा व्हायचं होतं सगळं, मुद्दाम बुलेट अशी ठेवायचं समोर आणि बुलेट साफ करण्याच्या बहाण्याने तिला जाता येता बरोबर मी बघायचो. बरोबर 5:30 वाजता जायची ती आणि नंतर मग काय करायचो की ती इकडनं यायची. मग मी नंतर जीप घेतली होती, तर जीप घेऊन बरोबर असं यायचो, अरे चालली का तू, चल मी सोडून देतो. क्या बात आहे. आत्ता तू जीप म्हणालास, तुला गाड्यांचा खूप शौक आहे ना पहिलेपासून. मला वाटतं पहिली गाडी तुझी MOK 106, तिथपासून आत्ता रेंज रोवर अलीकडेच घेतलेली. तुझी ट्रायल घेत असतानाच मी भेटलो होतो तुला. काय म्हणजे तुला काय गाड्यांबद्दल खूप असं हे आहे का, अट्रॅक्शन खूप खूप जास्त? म्हणजे ही रेंज रोवर जी आहे ही तर 12 वर्षाचा असताना आमच्याकडे एक ऑक्सफॅम नावाची कंपनीचा एक मनुष्य यायचा, तो ही गाडी घेऊन यायचा आणि ती जर्मनीची कंपनी, तिकडनं ती गाडी आलेली. मला तेव्हा ही गाडी आपल्याकडे पाहिजे आणि तेव्हा प्रयत्न केले खूप, पण 12 वर्षाचं वय यार काय होणार. पण नंतर काय झालं की एका माणसाने आम्हाला माझं हे एवढं हे बघून, तेव्हा 14-15 वर्षाचा होतो, कामं सुरू केले होते मी, तर तेव्हा त्यांनी मला 5,000 रुपये म्हणे दे मी ही गाडी तुला जमवून देतो. ते 5,000 गेले, माणूसही गेला, गाडीही गेली, असं ते प्रकरण तेव्हाचं होतं. पण नंतर वयाच्या 17 वर्षी मी पहिली माझी जीप घेतली 4-व्हीलर. म्हणजे गाडी अशी असावी की जी कामातही येईल आपल्या आणि त्याचे पडदे बिडदे उघडले साफसूफ केलं स्टिरिओ लावला की फॅमिली कार होईल. तुझं मॅनेजमेंट पहिल्यापासून, हा तेव्हापासूनही जुगाडू हे आहे. तेव्हा आपल्या मित्रांना शनिवार रविवारी गाडी धुवायला लावायची आणि बाबा जयस्वालच्या धाब्यावर, बाबा जयस्वालच्या त्यांच्याकडून कॉन्ट्रीब्युशन. हो, तेव्हा 2.5 रुपये डिझेल होतं, 1.80 रुपये डिझेल मला आठवतं पाहिलं, 2 रुपये 2.5 रुपये 2.25 रुपये असं डिझेल होतं. बर, रविवारी ही मंडळी सगळी म्हटलं चलना आहे का शाम को, हा चलेंगे, दिनभर गाडी साफ करणं पडेगा. आणि मग ती आठवड्याभर कॅटरिंगमध्ये खराब झालेली गाडी सगळी साफ करायची, पडदे धुवायचे, छान हे करायचं, मग सगळ्यांनी घरी जायचं, कपडे बिपडे तयार करून यायचं, मग ते डिझेल भरायचं कॉमन पैशानी. आणि बाबा जयसवालच्या कॉईन का ढाबा होता तो पहिला ढाबा होता, हा वर्धा रोडला मला माहिती आहे. आणि तिथे जाऊन 140 रुपये वगैरे बिल बनायचं ते, हो तेवढंही नसेल कमी अगदी. मग मेनू ठरलेला गेल्याबरोबर सूप पापड, त्याच्यानंतर अंडा करी, पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जिरा राईस, रोटी, असा सगळा मेनू असायचा. अहो एन्जॉय करते ते बात. हां, मला ना एक प्रश्न नेहमीच पडतो माझ्यासारख्या अनेक लोकांना, तुम्ही एवढ्या मोठ्या स्केलवर करता, हो आता विष्णूजी की रसोईमध्ये आपण इथे आलो जेवायला की खूप गर्दी दिसते आणि सगळी भांडी प्रत्येकाला भरलेलीच दिसतात, असं नाही की हे संपलं ते संपलं, हा अंदाज कसा आहे तो? मग हे जे अन्न उरतं याचं तुम्ही काय करता? हे बा, पहिल्यांदा 6 महिने खूप त्रास झाला. हां, अंदाजच यायचा नाही. हां, किती लोक येतील, कन्सेप्ट नवीन होता पूर्णपणे. कारण रेस्टॉरंट म्हटलं म्हणजे टेबलवर जा, वेटर येईल, ऑर्डर घेईल, जेऊ आणि परत येऊ. बुफेचा कन्सेप्ट हा हायर क्लास जे रेस्टॉरंट होते करेक्ट तिथे असायचा, फार तर लग्नांमध्ये. हो, तर पहिले 6 महिने
कधी प्लेट्स कमी, कधी वाट्या कमी, कधी भातच कमी, कधी खिचडी कमी, हे सगळं व्हायला लागलं. आणि शेवटी रडकुंडी लागलं, म्हटलं की का सुरू केलं आपण. हां, जो थे अच्छे थे पण वन फाईन डे. ते जागेला माणसांची सवय झाली, माणसांना जागेची सवय झाली, आणि या दोघांना मिळून वातावरणांची आणि लोकांच्या मनोवृत्तीची सवय झाली. आणि नंतर आता असं असतं की साधारण बुकिंग असतं आमच्या इथं 100 बुकिंग, 150 बुकिंग, तर जेवढं बुकिंग असेल त्याच्या दुप्पट करायचं. आणि जे उरतं स्वयंपाक, कारण मराठी जेवण असं आहे की ते बनवल्यावर दुसऱ्या दिवशी नाही वापरू शकत, नाही वापरू शकत. आणि तसंही वापरा, ग्रेव्या वगैरे ठीक आहे पंजाबीमध्ये, की त्या फ्रीजमध्ये ठेवतात, जेवढी पाहिजे तेवढी घेतात, वापरतात आणि ठेवून देतात. पण मराठी जेवण तसं नाही. मग आमच्या इथे जवळपास 45 लोक काम करतात, 45 प्रत्येकांची पाळी ठरलेली आहे. मग ते लोक ते जेवण घेऊन जातात. बरं. आणि खरकटं वगैरे जे काय उरतं ते आमच्याकडे मशीन आहे, त्या मशीनमध्ये टाकून त्याचं खत तयार होतं. बरं. हां, कारण मग ते खत आम्ही बाहेर ठेवतो लोकांना. कारण अनेक लोकांना खरंच प्रश्न पडतो. आता काही काही विचारही असे लोक करतात की काय ना इतकं उरतं ते शिळं पण असेल वगैरे वगैरे, पण असं होत नाही, करावं पण नाही, करावं पण नाही. म्हणून मला एक तुझा एक, तू या क्षेत्रातला माणूस आहे म्हणून विष्णूजी की रसेन, आता तू पंजाबी हॉटेल्स किंवा ती ग्रेव्ही म्हणा, तर साधारण ताजंच आपल्याला खायला मिळेल. या दृष्टीने दुसऱ्या पंजाबी हॉटेल्समध्ये जर आपण गेलो, मला कोणालाही क्रिटिसाईज करायचं किंवा वादातीत मुद्दा माझा नाही, एक जनरल माणसाची क्वेरी म्हणून मी तुला विचारतो, ऑर्डर काय द्यावी? ऑर्डर मी सांगतो हे बा, ग्रेव्ही हा जो प्रकार आहे ना, फार तर बाकी पंजाबी रेस्टॉरंटमध्ये किंवा आम्ही सुद्धा 1 किंवा 2 दिवसाची तयार करतो. आठवड्यातून 3 ग्रेव्ही तयार होते. बरं. तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांमध्ये. बरं. आणि ती आज बनवली ती आज आणि उद्या वापरायची. बरं. आज बनवलेली जेवढी आज लागते ती ठेवायची, उरलेली थंड करून फ्रीजमध्ये टाकायची, म्हणजे ती ॲज इफ फ्रेश असते. बरं. हां, आणि बाकी दाल राईसचं ते बनत असतात. बनत असतात. पण माझं म्हणणं असं, म्हणजे मी जेव्हा जेवायला जातो, एक तर मी बिना ग्रेव्हीचं मागतो काहीतरी. हां. त्याच्यानंतर कसं असतं, दाल फ्राय वगैरे हे प्रकार कसे असतात, किंवा आपण चहा जेव्हा एखाद्या चहावाल्याकडे तू जातो, त्याला म्हणतो बिना साखरेचा चहा दे, तर त्याच्या डोक्यावर आठी येते, कारण त्याला तो बनवावा लागतो. साखरेचा चहा बनवलेला असतो तयार. करेक्ट. आणि जे छोटस बनवून मिळतं ना, त्याची चव वेगळी असते. वेगळी असते. आणि जेव्हा आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये दाल फ्राय मागतो, तर ते काय करतात, दिवसाला किती दाल फ्राय लागते, 10-12-20 प्लेट बनवून ठेवतात, आली ऑर्डर की घेतात, गरम करतात, कोथिंबीर घालतात आणि देतात. करेक्ट. तसं मजा आणि आपली. करेक्ट. तर आप बोललो दाल फ्राय चाहिए बिना मिरची पावडर. करेक्ट. हां. मग त्याला ती बनवावी लागते. बनवावी लागते. जो बनवी बिना मिरची की दाल फ्राय आती, मग तो म्हणतो जिरा दाल लावतो, बोला नाही मिरची पावडर नाही होणार, बाकी सब चाहिए. हरी मिरची, हां वो चलेगी, लाल मिरची परहेज आहे, नाही लागणार. क्या बात आहे. वा विष्णू, तुला समाज करायची खूप आवड आहे. हो. बरोबर. आणि मिड डे मील्स जे आता आपण ऐकतोय, त्याच्यातील तुझं कॉन्ट्रीब्युशन कुठे काय आहे त्याच्याबद्दल मी सांगू का पराग तुला? मी जर बिझनेसमन किंवा हे झालं नसतो असं काही, मी पूर्ण वेळ समाजकाम केलं असतं पहिलेपासून. मला गणितात खूप मार्क मिळायचे नाही, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये ढच होतो, गणितात ढ होतो, पण मला भूगोल, इतिहास, मराठी या विषयात पैकीच्या पैकी मार्क असायचे, आवडते विषय. समाजशास्त्र असायचं आपल्याकडे, तर त्याच्यामुळे समाजकार्याची खूप आवड आवड होती पहिलेपासून. आणि मी आमच्या मोदी नंबर 3 सुद्धा कुणाला सिलेंडर लागत असेल तर आणून द्यायचो, हे करायचो. मला म्हणायचे लोक, म्हणजे आमच्या घरचे, की अरे कशाला हमाली करतो, अरे म्हटलं पुढे जाऊन राजकारण केलं हे लोक मतं देतील मला. बरोबर. अशी गंमत होती. पण मी 1995-1994 साली अलंगमध्ये गेलो होतो. बरं. अलंग भावनगरला. तर अलंग असं ठिकाण आहे की तिथे जहाजं किनाऱ्यापर्यंत येतात, आणि जे मोडकळीस आलेले जहाजं असतात, स्क्रॅप होतात, ते तिथे येतात. बरं. तर मला पहिलेपासून जुनं सामान, त्याच्यानंतर कबाडी, याच्यामध्ये खूप इंटरेस्ट. तर मी 3 जय जलाराम शिपिंग कंपनी काढली होती, त्याच्यात एक जहाजही घेतलं होतं. काय सांगतो. हा, ते जहाज घेऊन त्याला तोडून विकून टाकलं. आणि मी एकटा ब्राह्मण मनुष्य होतो की त्या खड्डे म्हणायचे त्याला, प्लॉटला खड्डा. बरं. हां, बाकी सगळे मुस्लिम लोक होते, आणि तो त्यांचा म्हणजे आवडता बिझनेस किंवा आहे की त्यांच्यामध्ये मी एकटा मराठी ब्राह्मण. पण मी तरी 3 माझा कॉन्ट्रॅक्ट होईस तो ते सांभाळलं.
खूप प्रॉफिट बिफिट नाही झालं पण मजा आली मला. तर तेव्हा आम्ही तिथे भुजमध्ये गेलो होतो आणि भुजला भूकंप झाला होता मोठा आणि अक्षरशः तिथे 15-15 फूट गाई म्हशींचे मेलेले ढीक पाहिले पाण्याआधी झाले. आणि ते करत असताना काही वाईट अनुभव आले तिथे की जसे मालक आणि नोकर दोघांची घरं गेलेली आहे, सगळं वर्ष सर्वस्व निपटलेलं आहे, पण गव्हर्नमेंटने जेव्हा त्यांना आजूबाजूला घरं दिले तर तो नाही मैं इसके बकल में नहीं रहूंगा. त्याच्यानंतर मग जी काय मोठी नेते मंडळी आहेत त्यांचे वाईट एक्सपिरियन्स आले की कसं मढ्याच्या टाळूवरचं लोणी खायचं ते दिसलं. म्हटलं फिर मैं ये क्या कर रहा हूँ. मी परत आलो, मी मग तेव्हा वाटी नाही गेलो. पण मग जसं जमेल तसं समाज काम करत असतो. मिड डे मील्सचं आता लहान मुलांना चांगलं सकस आहार 95 मिड डे मील्सची योजना लागली ती कशासाठी की मुलं शाळेत यायला पाहिजे. कारण मेन कारण काय होतं की मुलं शाळेत का नाही यायची, त्यांचं जेवण बनवायचं नाही घरी, बनायचं नाही उशिरा बनायचं. करेक्ट. आणि म्हणून मग मुलांना शाळेत जेवणाची व्यवस्था केली तर मुलं येतील. मग मुलांना जेवणाची व्यवस्था करायची चांगली का नाही, कारण नुसतंच शारीरिक वाढी बरोबर बौद्धिक वाढही झाली पाहिजे, अशा टाईपचं जेवण त्यांना मिळावं. म्हणून मग आता जवळपास एक 15 वेगवेगळ्या रेसिपीजचा मेनू तयार केलेला आहे. आणि मला मी धन्यवाद देतो आमचे शिक्षण मंत्री केसरकर यांना की त्यांनी ती दखल घेतली आणि ते इम्प्लिमेंट केलं सगळं. वा हो. आता नवीन वर्ल्ड रेकॉर्ड्स तुझ्या काय डोक्यात आहेत, करण्याचं काय तुझा प्लॅन आहे? नवीन वर्ल्ड रेकॉर्ड वरून एक लक्षात आलं की एक अजून मी काम केलं आहे ते म्हणजे अन्नपूर्णा इंटरनॅशनल अवॉर्ड्स, जे भारताच्या बाहेर इंडियन रेस्टॉरंट्स आहेत बरं, त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे अवॉर्ड्स मागच्या वर्षीपासून सुरू केलं. तर त्याचा मला सांगायला आवडेल की जे 4 ज्युरी मेंबर्स आहेत त्यापैकी मी एक आहे. हो, अभिनंदन. पुष्पेश पंत म्हणून एक मोठं नाव आहे, इतिहास तज्ञ आहे, ते आहे, मी आहे, एक कमसे कार्ला हे आहेत. तर त्याच्याच बरोबर आता वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तर तो वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे मी नॉनस्टॉप 24 तास डोसे बनवणार आहे. डोसे नॉनस्टॉप 24 तास? हा. आणि कुठे करतोय तू? ते नागपूरला करतोय. अरे वा. हा. आणि सकाळी होम पिच सकाळी 9 सुरू करीन तर रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंत. वा वा. आणि मग जी मंडळी येतील डोसे खायला तर त्यांना वेळा देऊन ठेवल्या की एक वेळ अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेला, दुसरी वेळ अनाथाश्रमाला, तिसरी वेळ अंध विद्यालयाला, चौथी वेळ अजून तृतीयपंथी लोकांची संघटना आहे त्यांना, अशा सगळ्या वेळा वाटून दिल्या. दिवाळी जवळ आहे आणि दिवाळी जवळ असल्यामुळे सकाळी दिवाळी पहाटेही आहे. हो. तुझा भाऊ त्या प्रफुल्ल माटेगाव त्याच्या बरोबर. आणि रात्री म्हणजे धूम असणार तिथे. थंडीचे दिवस आहेत, लोक येतील, मस्त मजा करतील, डोसा चटणी खातील, बस. आणि आता अजून एक प्रश्न शेवटचा की US ब्रांचेस तू ओपन केल्या. हो. म्हणजे भारताबाहेर तू साता समुद्रापार ऑलरेडी गेला आहेस. हो. तर अजून कुठल्या दुसऱ्या देशांमध्ये ब्रांचेस ओपन करण्याचा विचार आहे का? विचार नक्की आहे की ज्यांना म्हणजे हे कसं होतं की गिव्ह अँड टेक पॉलिसी असते की तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे आणि नुसतंच माझ्या बायकोला चांगला स्वयंपाक येतो म्हणून मला रेस्टॉरंट काढायचा आहे अशी म्हणणारी लोक नको. काम करणारी लोक हवी. पैसा सगळ्यांकडे आहे, नुसता पैसा लावून होत नाही. तर अशी कुठे मंडळी असतील की ज्यांना खरंच काम करायचं आहे अशी मंडळी पुण्यात आली तर आपण ते करतो. कारण मी एकटा करू शकत नाही, तिथला सिटीजन कोणीतरी सोबत लागतो. बरोबर. तर आता लंडनला चाललो आहे तर लंडनला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. वाह. ती बघू आणि नंतर मग इथेच हिंदुस्थानातच मी हरियाणामध्ये एक आम्ही सुरू करतो आहे. बरं. हां. त्याच्यानंतर हैदराबादला एक सुरू करतो आहे, असा आहे प्लॅन. क्या बात है. वा विष्णू, तुला भेटून म्हणजे असं भेटून फार मजा आली. तसं तर आपण एरवी भेटतच असतो. बरोबर. पण तुझी ही जिद्द, लगन आणि हे काम असं झालंच पाहिजे याकरता असलेला जरा एक तो हट्टी स्वभाव असायला लागतो की मेरे को ऐसा ही चाहिए, वो वैसा मैं मुझे नहीं चलेगा. हा तुझा अप्रोच अगदी मी बजाजनगरपासून बघतोय. हे सगळं तू करतोयस, त्यामुळे तू आज या लेवलला आहेस, तुझी एक उत्तम पहचान आहे. त्यामुळे मला खरंच मजा आली तुझ्याशी आज असं बोलून. त्यामुळे माझ्यातर्फे आणि स्वरश्रीतर्फे तुझ्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्ट्सना मनापासून शुभेच्छा. थँक्यू. और मिलते रहेंगे. बिलकुल बिलकुल. थँक्यू थँक्यू थँक्यू. छान वाटलं. तर इंटरव्ह्यू छान झाला तुझ्याशी गप्पा. मग जुन्या आठवणी तू कुठल्या कुठल्या काढल्या, मुली नंबर 3 वगैरे.
तर या सगळ्या आठवणी तुम्ही बघता आहातच, पण माझी एक सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की हे सगळं करत असताना कुठेतरी असं वाटतं की हे काम जे पराग करतो आहे ते लोकांपर्यंत पोचावं, आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे चॅनल जे आहे ते लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल आणि शेअर करावं लागेल. हे सगळं केल्यानंतर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त मोठ्या मोठ्या लोकांचे छान छान इंटरव्ह्यू बघाल आणि तेव्हा तुम्हाला नक्की परागची आठवण येईल ना. मग लाईक सबस्क्राईब शेअर. नमस्कार.